शुक्रिया विजयपाली सर। पहली गेंद बिलाल की लाती हुई राहुल द्वारा, शॉर्ट गेंद बैक फुट खेला, गेंद जारी लॉन्ग आउट के क्षेत्र में, जब तक गेंद को फील किया जाएगा गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। चार रन के लिए सुनते हैं एक मधुर गीत, तो फिर से लेके आते हैं तमाम को कोई तकलीफ ना हो। अगली गेंद बिलाल के लिए आती हुई शॉर्ट गेंद हल्का से कट किया, गेंद जारी शॉर्ट कवर पर, जब तक मुन्ना शेख आते गेंद को फील करते, एक रन आसानी से पूरा होता हुआ, एक रन के साथ तीन गेंद पहुंची पांच रनों पर। एक बड़ा मुकाबला है, लाजवाब मुकाबला राहुल द्वारा। शॉर्ट गिनती उठाकर खेलते इसको लेकर फाइनल के सामने, गेंद जारी बाउंड्री लाइन के बाहर, छह रनों के लिए बेहतरीन सिक्सर। सुनते हैं एक मधुर गीत, फिर से आते हैं मैदान पर आशा गेलो आशा आलो। लाजवाब खिलाड़ी बेहतरीन बल्लेबाजी है उस बल्लेबाज के बाद। अगली गेंद बंडी के लिए आती हुई उठाकर खेलने का प्रयास था बैटर, गेंद का कोई समय गेंद विकेट कीपर के दस्ताने छूटती हुई पॉइंट के दिशा में जाती हुई, कोई रन नहीं बनेगा डॉट गेंद के रूप में। लाजवाब गेंदबाजी, अपनी गेंद को सवारा राहुल घोषणा ने। अल्लाह के पास षटका सामना है, फर्स्ट षटका मध्ये किती धाव उभारतो यावेला, मात्र थोडस बॅटच्या कडे लागतोय, गळी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव। आणि ज्या पद्धतीने जहीर भाई आपण हा सामना बघतोय, ज्या सामन्याचा तसा दबाव सुद्धा या दोन्ही संघावरती असणार आहे। यावेळेला मात्र सुरेखाचा फटका, सुरेख फटका परत इतकं चांगलं क्षेत्ररक्षण मुन्ना शेख यांच्याकडनं, कव्हर क्षेत्रामध्ये एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केल्या, ते तेरा धावा। तर पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचले तेरा पाठीराकडून। चार षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होते, 1432। यावेळेला मात्र आकोटा पेदा चेंडू कटकाला प्रयत्न, चेंडू जातो सिंहगड क्षेत्रामध्ये, मुन्ना येतो वेगाने पुढे, एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली। काय म्हटलं होतं की हा ब्लॉक बस्टर आहे, हा काटेकीट के लिए तो दरवाजा क्या देर इस मैदान पर आता हुआ। अगली गेंद बंटी के लिए आते हुए विश्वनाथ की, अगली गेंद बंटी खेलने के तैयार, शॉर्ट गेंदी उठाकर खेलती है ऑन साइड पर, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, छह रनों के लिए बेहतरीन सिक्सर। दूसरा बंटी के बैट से निकलता हुआ सिक्सर, सुनते एक मधुर गीत, फिर से आते हैं इस मैदान पर तमाम। चेंडू सीमारेषेपार, सहा धावांनी धावसंख्या वेगाने पुढे जात आहे। आपण बघतोय की मोमेंटम थोडस गावदेवी संदीप 1432 1432 च्या बाबतीत अगोदरच उल्लेख केला होता। यावेळेला मात्र पूल काढण्याचा प्रयत्न, मिडविकेट क्षेत्रा दिशेने येतोय चेंडू, वेगाने येतोय क्षेत्ररक्षक राहुल येतोय, जोपर्यंत पोहोचेल क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत दोन धावा तिथे पूर्ण करतोय। षटक पूर्ण होत आहेत आणि हे आपल्याला माहित पडणार थोड्याच वेळात कोणाच्या हातामध्ये ही ट्रॉफी येणार आहे। तर यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। आपण बघतो मुन्ना शेख यांना एक अप्रतिम क्रिकेट नारंगीच्या मैदानावरती सुद्धा पॉइंट आहे। गावदेवी संदीप 1432 संघासाठी की दोन्ही सलामीवीर। यावेळी मात्र रिव्हर्सिव्हचा फटका, चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, मनोज विचार यांना चकून चेंडू जातोय, चेंडू सीमारेषेपार चौकार होतोय, चार धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती। स्लिप मध्ये आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर गोलंदाज बघायचा आहे आणि बघा सुंदर फटका आहे, गॅप मध्ये खेळलाय, एक धाव नक्की मिळते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, असं बघितलं तिथे खेळाडू थोडा ढिला पडतोय आणि त्याचा फायदा घेत आहेत हे दोन्ही खेळाडू। तर बंटी आणि बिलाल असे दोन खेळाडू यावेळी मैदानात, त्याच वेळेला अपेक्षा केली होती की नक्कीच सामना चुरशीचा होणार आहे। यावेळी मात्र इनसाइड आउट फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ च्या क्षेत्ररक्षकाकडे। तर नक्कीच भरत भाई आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे, आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचं हार्दिक स्वागत करतो या मंचावरती। पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हा बघायचा, हा चेंडू मात्र खेळतोय नक्कीच, फाईन लेग लावला गेलाय, एक खेळाडू नक्कीच आहे आपण पाहिलं तर, आणि एक धाव मात्र अंकित केली जाते। तर तुकाराम आपण बघितलं आतापर्यंत जो खेळ झालेला आहे, गाडी लागावी अशी थोडीशी गाडी वेगात चाललेली आहे, पण वेगात चाललेल्या गाडीला इमर्जन्सी ब्रेक लागावे, अर्जंट ब्रेक लागावे असे ब्रेक्स लावले जातात आणि ते पै असली तरी लढत ही नक्कीच काटेकी टक्कर असणार आहे। यावेळी मात्र जेले टका पाहायचा आहे, चेंडू येतोय येतोय येतोय, जेल टिपला जातोय, बिलाल शेख यांची खेळी संपुष्टात, विश्वनाथ वेगाने पुढे येतोय, गडी बाद होण्याचा क्रम वाढतोय, दुसरा गडी बाद होतोय, धावसंख्या 40 आएंगे।
और अभी आगे देखना है खेल किस तरह होता है। यहाँ पर खेलने का प्रयास किया तो यहाँ पर काफी बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए राजू गोगा, उनका नाम राजू गोगा है लेकिन चमत्कार बहुत करते हैं, चमत्कार उनके थोड़ा सा सपना टूटता हुआ मुकद्दर टूटा हुआ जैसी संगत वैसी नगर। इस बीच फिर से एक बार खेलने का प्रयास किया गया और एक रन इस बार मुकल्लों करते हुए, तो एक रन इस देर है एक रन दुरुस्त है लेकिन आया इस समय बहुत जरूरी है। स्ट्राइक रोटेट हुआ, उमर को संघासाठी उपयुक्त करने का प्रयत्न होते पुनः एकदा राजू गोगा सज्ज होते आणि यावेळी मात्र झेल होतोय का पाहायचं आहे, गडी बाद होतोय का नाही, चेंडू सीमारे से बाहर षटकार, शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय, मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार येतोय, धावसंख्या 1 2 3 4 5 6 सहा ने वाढून 50 वरती पोहोचत आहे। हवाय प्रेक्षकांना हा सामना श्वास लावून देणारा धडकने तेज करणे वाला सामना आहे। यावेळी पुन्हा एकदा शेवटचं षटक चालू आहे, उमर खान यावेळी मात्र फलंदाजी करतोय, एकच धाव मिळतोय का पाहायचंय, यस चांगला कमबॅक करतोय तिथे क्षेत्ररक्षक, एकच धाव 51 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या, कुठला संघ आज चॅम्पियन होतोय आपल्याला पाहायचंय। यावेळी हा चंड ब्लॉकल होता, थोडासा ऑफस्टंटच्या बाहेर होता, खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्की केला आणि इथे थोडासा निस्फळ होतोय बघायचं आहे, परंतु नाही अक्कू अकबर शेख यांच्याकडे जातोय चेंडू, अख्तर शेख आपण बघतो, मुन्ना शेख, बिलाल शेख, अशी थोडासा मेंटल प्रिपरेशन, दबाव थोडा वाढत आहे, यायला मात्र जेल होतो का पाहायचं आहे, चेंडू सीमारेषे जवळ जेल टिपला जातोय, विश्वनाथ यांच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय, उमर यांची खेळी इथे संपुष्टात येते, गडी बाद होतोय तिसरा गावदेवी संदीप 1432 चा तिसरा। गेंदबाज यहां पर कोई मौका कोई रूम यहां पर नहीं दिया अब तक, या देखिए गेंद जो छक्का आना चाहिए वो छक्का इस बार आता हुआ, पहले गेंद के ऊपर बल्लेबाज है हकीम जिन्होंने 6 रनों के लिए मिड विकेट के क्षेत्र में बहुत ही बड़ा छक्का लगाते हुए और रन गति तेज करते हुए अभी इस इनिंग 65 इथून चौकार 63 आणि इथून दोन धावा 61 इथून दोन धावा निघतात का पाहायचं, चेंडू येतोय स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त परफेक्ट 60 धावा, बरोबर 60 धावा इथे उभारतोय, ज्याचा अंदाज वर्तवला होता की 60 पर्यंत बल्लेबाजी करते हुए अगली गेंद हकीम भाई की आती हुई राइट आर्म अराउंड विकेट से गेंदबाजी सुमित देखने के लिए होती है, राइट आर्म ओवर से शॉर्ट गेंद उठाकर खेलते हैं ऑन साइड पर, जब तक गेंद को फील किया जाएगा डीप ऑन साइड पर खिलाड़ी मौजूद है, थ्रो आएगा, एक ही रन से संतोष दोनों खिलाड़ी, एक रन के साथ सुमित ने अपना खाता खोला, टीम को पहुंचाया 8 रनों पर एक कड़क नक्की, कारण नजरा नेहमीच सुमित ढेकळेवरती असणार आहेत, परंतु त्याचा फायदा कोण उचलते तर शाहिद शेख, थोडासा लाइमलाइटच्या बाहेर जातोय का तर लगेच यावेळी मात्र पायावरती चेंडू आदळतोय, पायचीचा अपील होतोय इथे, अच्छा लेग बायचा इशारा होतो पंचांगणा, एक गली म्हणलं जातोय याच फलंदाजाला, पाहूया नोकेचा पुढचा चेंडू हकीम साहेब यांचा, हकीम यांचा पुढचा चेंडू सुमित ढेकळे साहेब यांना येतोय, अनसुंदर असा चेंडू चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाते, एक धावांनी संघाची धावसंख्या आखाणी देतोय सुमित ढेकळे, एक धावांनी संघाची धावसंख्या होती 14 पैकीच, जशा ज्यासाठी ते वेळ काढून आलेले तशा प्रकारचा तिकट सामना आज पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यावेळी मात्र सुमित ढेकळे आहे, यावेळी मात्र फ्लॉवरमध्ये एक रन नक्कीच मिळणार आहे, चेंडू जातोय तो मिड ऑफच्या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये नक्कीच एक धावांनी, त्यावेळी एक धाके खेळाडू सुद्धा पाहिले, यावेळी पुन्हा एकदा यावेळी मात्र शाहिद रिव्हर्सिव्ह खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना मात्र यशस्वी झालेले नाही आहे, एक धाव घेतलेली आहे बघूया, पुन्हा एकदा बाईचा इशारा, शाहिद फटका जातोय 4 धावांसाठी, बघूया कुठली संधी नाही आहे, गॅप मध्ये खेळतोय आणि तोच जर वाढलेला असेल तो परावर्तित होतो आपल्या खेळामध्ये, तो परावर्तित होतो आपल्या या फटक्यामध्ये, यावेळी मात्र बॅटची कडा घेतोय, गली क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक इथे चुकतोय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होताना नाही, सुमित यांचा चांगला निर्णय, फक्त एका धावेवरती इथे बरोबर चेंडू नक्की जा सुमित साडे तो 19 चेंडू 38 धावांचं आव्हान आहे, उत्तम नाफडका लांगवांच्या दिशेने बघूया अकबर आहे जेला खाली आणि चेंडू जातो 6 धावांसाठी षटकार, बाहुबली षटकार पाहायला भेटतोय सुमित ढेकळे यांच्या बाजूने, ऐकूया एक मधुर गीत आणि परत येऊया या सामन्याकडे।
के पास हकीम एक जादूगर है फिरकी के, और उनके पास भी कई रिकॉर्ड है और उन्हें पता है कि वो इस तरह इस स्टेज पे गेंदबाजी कर रहे हैं। फिर से एक बार हकीम की गेंद देखना है शाहिद के लिए, वन बंस बाउंस होता है, खुद से ही बॉलर तो में यहाँ पर रुकाने का प्रयास किया लेकिन असफल, एक रन यहाँ पर मिलता हुआ। अब सुमित ढोकले अपना अपने इरादे स्पष्ट करते हुए, एक खूबसूरत ट्रॉफी किसके हाथ में होगी तो इसके लिए प्रयास जारी है दोनों टीमों का। यहाँ पर देखिए पीछे बाहर आके खेलने का प्रयास किया निश्चित तौर पर जहीर भाई, मैं आपको कहना चाहूंगा ये सुमित ढोकले के लिए आती हुई राइट ओवर से गेंदबाजी होती हुई उठून मानते प्रयत्न तो चुकते सर आप पंतदाला फेकून काढतो की का नाही बघूया। पंतदा काय इशारा आहे तो समालोचन पेक्षामध्ये नाही तर बॅटीला चेंडू लागला नाही, चेंडू निर्धाव येतोय आणि त्याची पातळी कधीही खाली यायला नको। जर आपण आत्मविश्वास असला तर आत्मविश्वासाने फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो किंवा नेतृत्व असो निश्चितच ते करताना आपल्याला सहाय्य ठरणार आहे। आणि यावेळी मात्र पाहायचा जेल होतोय का क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक येतो चेंडू खाली जेल सुटतोय जेल सुटतोय शहीद यांचा जान मिला है कैचेस इन द मैचेस कहा जाता है। यह आखिरी गेंद यहाँ पर देखिए फिर से एक बार एक रन यहाँ पर मिलती हुई, मैं कहूंगा बाल बाल शहीद बचे तो क्या जी लाजवाब गेंदबाज है देखना होगा। अनिकेत की अगली गेंद शाहिद के लिए आती हुई रिवर्स खेलने का प्रयास था बैट और गेंद का कोई समय गेंद जारी विकेट गया गली की दिशा में, जब तक एक रन असर से बुरा अंपायर गुमे व्हाइट का इशारा वन प्लस वन दो रन यहाँ पर मिले। अपने दोन दोन धावा करताना पायऱ्या ज्या चढावे लागणार आहेत तो कोण यशस्वी होतोय अनिकेत येतोय आणि यावेळी मात्र क्रॉस बॅट फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू येतो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होते चांगला फक्त एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते। पाहिजे दोन्ही खेळाडूंचे जर अपाडूने इरादे स्पष्ट केलेले आहेत विजय निश्चित तौर पर तुकाराम अब भी कुछ कहा नहीं जा सकते लेकिन प्रयास जारी है सुमित और शाहिद का। यहाँ पर देखना है गेंदबाज भी काफी अच्छी गेंदबाजी कर, यहाँ पर देखिए फिर से एक बार गेंद ब्लॉक होल गेंद खेलने का प्रयास शाहिद बार बार यहाँ पर गलती कर बैठे खेलने का प्रयास कर रहे हैं लेकिन यहाँ पर टाइमिंग सही हो नहीं रहा है। अब तक गेंद और बल्ले का कोई तालमेल दिख नहीं रन को जिस तरह गेंदबाजी करते थे और हम यहाँ पर देख रहे हैं इस समय यहाँ पर देखिए आए प्रश्न में डाला है जरूर और गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई अंपायर का वाइप पुरता चेंडू सुमित डेगे साहब यांना येतोय तर काय आपण म्हणणार या बद्दल? नक्कीच काटकी टक्कर आहे ज्याचा उल्लेख वारंवार आम्ही करतोय कारण प्रत्येक चेंडू नगीच यावेळी मात्र स्लो रन पद्धतीने चेंडू हाताळला गेला थोडासा चेंडूच्या वेगात बदल केला थोडासा 9-21 खोलवाटा पहिला चेंडू यावेळी मात्र ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षक लावून क्षेत्ररक्षक येतो वेगाने पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। इथे मात्र सहकार्यासाठी आपल्या विकेटचं दान देत आहेत गडी बाद होतो शाहिद यांच्या रूपाने पहिला गडी बाद होतो धावाच्या स्वरूपात अनिकेत सामत की आती हुई लाजवाब गेंदबाजी देखना होगा उठाकर खेलने का प्रयत्न गेंद रनआउट का मौका हो सकता है और यहाँ पर बड़ी मछली जाल में फंसी हुई तुकाराम सर आप क्या कहेंगे इस मुकाबले के लिए सभी दिल की धड़कन यहाँ पर तेज होती हुई और मुकाबला जाता हुआ लड़क मुकाबला चलता हुआ तेज मुकाबला अगली गेंद आती हुई मुन्ना के लिए देखना होगा अनिकेत सामत की लाजवाब गेंदबाजी का नजारा अगली गेंद मुन्ना के लिए उठाकर खेल दिया लॉन्ग ऑन मिड विकेट के क्षेत्र में बिलाल छे गया इस कैच की देखना होगा कैच बनेगा और विकेट का भवन हो जाएगा तीसरा मुन्ना आउट होकर बॉलिंग का रास्ता नापते हुए जैसे कहा था तुकाराम सर जी ने कि बड़ा माचा इस मैदान पर आया था अभी यह मरी मछली और एक जाल में फंसते हुए तो देखना होगा। विराट चर्ची के इस मैदान पर अगली गेंद अक्खू के लिए आती हुई उठाकर खेलते ऑन साइड पर गेंद हवा में खिलाड़ी वहां पर मौजूद है कैच बनेगा ये विकेट गिर पाएगा यहां पर और विकेट का बना होता हुआ अख्तर की केली पारी समाप्त होती हुई दो गेंदे और 12 रनों की जरूरत इस मुकाबले सुनते एक मधुर गीत 12-2 जवळ पोहोचलेला आहे चेंडू निर्णायक 2-12 षटकार षटकार मी म्हटलं शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार सामना